पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2015 मधील शेवटच्या मन की बात या कार्यक्रमात स्वच्छ भारत अभियानाचा उल्लेख करत हे अभियान अधिक सक्षमरित्या सुरू ठेवण्याची गरज असल्याचं म्हटलंय. मन की बात मध्ये मध्य प्रदेशातील सिहोर तालुक्यातील भोजपूर गावात वास्तव्यास असलेल्या एका 65 वर्षीय दिलीप सिंह मालवीय ह्या एका सामान्य कारागिराचे पंतप्रधानांनी आभारही मानलेत आणि त्याचं कारणही तसंच आहे. दिलीप सिंह मालवीय यांनी एक अभिनव उपक्रम सुरू केलाय. गावातील कोणीही त्यांना बांधकामासाठी लागणारं सामान दिलं तर ते त्यांना पैसे न घेता शौचालय बांधून देत आहेत आणि ह्या पद्धतीनं आजपर्यंत त्यांनी 100 पेक्षा जास्त शौचालयं बांधून दिली आहेत. आपल्या या कामातून ते मानवतेचे कल्याण करत असून आपल्याला त्यांच्यासारख्या लोकांचा अभिमान असल्याचंही मोदींनी म्हटलंय. इसके प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने हमारा जो सेवा से वो दिया है हमको बहुत अच्छा लगा हमको. जी 24 तास रहा एक पाउल पुढ़े.